सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांनो की जेवढा भिडे आदरयुक्त फडणवीसला होता, जेवढा भिडे आदरयुक्त उद्धव ठाकरेंना आहे, तेवढाच भिडे हा आदरयुक्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना सुद्धा आहे. फक्त आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एवढंच लक्षात घ्या की ज्या प्रदेशाध्यक्षाला भिडे हा आदरयुक्त आहे तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करतो, तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या, फुलेंच्या आणि शाहूंच्या नावावरती मतं मागतोय. आणि त्याचाच एक मुख्य प्रदेशाध्यक्ष भिडेसारख्या व्यक्तीचा अगदी घनिष्ठ संबंधात आहे. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, म्हणजे यातून एकच गोष्ट फक्त आपण लक्षात घ्यायची की हे सगळे एकत्र आहेत. एकाने धरल्यासारखं करायचं आणि एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने सोडल्यासारखं करायचं, एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने हसण्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं. म्हणजे सत्ताधारी पण आम्हीच, विरोधक पण आम्हीच, फक्त खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. या सर्वच जातीवादी पक्षापासून जो जो कोणी बाबासाहेब आंबेडकरांना मानत असेल, आंबेडकरवादी असेल, खरा आंबेडकरवादी असेल, पहिलं प्रथम तर या सगळ्या पक्षातून त्यांनी पहिले बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि तो बाहेर पडत नसेल तर तोही समजायचा की भिडेच्या विचारांचा आणि भिडेच्या वृत्तीचा आहे. अशा व्यक्तीला समाजानं दोन पाऊल लांब ठेवल्या पाहिजे, अशा व्यक्तीला आंबेडकरवादी चळवळीनं दोन पाऊल लांब ठेवल्या पाहिजे. आंबेडकरी तरुणांनो, आपली निष्ठा, आपलं पाठबळ हे आता आंबेडकरी चळवळीच्या मागे, आंबेडकरी पक्षाच्या मागे मोठ्या ताकदीनं फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे आता आपण उभं करणं फार गरजेचं आहे. हे सगळे एकत्रच आहोत, हे सगळेच एकत्र आहेत. देवेंद्र फडणवीस एक आहे, उद्धव ठाकरे एक आहे, जयंत पाटील एक आहे, हे सगळेच प्रस्थापित पक्ष हे मनुवाद्यांची गुलामी करणार आहेत. या देशात दोनच वाद आहेत, एक आंबेडकरवाद आणि दुसरा मनुवाद. आपण संघर्ष करतोय, आपण लढतोय इथे समानता प्रस्थापित व्हावी म्हणून. बाबासाहेबांनी आपलं उभं आयुष्य त्यागलं नाही, यासाठी त्यागलं नाही की पुन्हा एकदा मनुस्मृतीवरती डोकं काढून यावी. बाबासाहेबांनी आपलं उभं आयुष्य यासाठी समर्पित केलं होतं की तुमच्या माझ्या या देशामध्ये, या मातीमध्ये समानता यावी, माणसामधला भेदभाव दूर व्हावा आणि माणसानी माणसामध्ये मानवता निर्माण व्हावी. परंतु हेच जे फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करतात, महाराष्ट्रातले प्रस्थापित पक्ष, हे भिडेसारख्या मनुस्मृतीचं काम करणाऱ्या, मनुस्मृतीला मानणाऱ्या, भिडेंनी भरपूर वेळा जाहीर केलेलं आहे की तो मनुस्मृतीला मानतो, मनुस्मृतीपेक्षा कोणता मोठा ग्रंथ नाही. म्हणून आंबेडकरवादी तरुणांना मी सांगतो, हे सगळे एकाच माळ्याचे मळी आहे, मणी आहेत, हे सगळे एकत्रच आहेत. तर त्यामुळे या जातीवादी पक्षांपासून आपण लांब होऊन सर्वांनी आपला जर एक पक्ष उभा करायचं ठरवलं, तर या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जर न्याय देण्याचं ठरवलं, तर आता आपण सगळ्यांनी मिळून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे, प्रकाश आंबेडकरांचे हात मजबूत करणं फार गरजेचं आहे. नको आता आपल्याला कुठलाच प्रस्थापित पक्ष, कारण सगळेच प्रस्थापित पक्ष हे मी सांगितल्याप्रमाणे इथल्या मनुवादी व्यवस्थेचे गुलाम झालेले आहेत.